शंभर वर्षे हा काही साधा सुद्धा प्रवास नाही आणि अशा वेळी सिनेमा जगणाऱ्या माणसाचं स्मरण करणं याहून मोठी गोष्ट ती काय. सिनेमा नावाचा माणूस हा याच निमित्ताने ठेवलेला म्युझिकल सोहळा. सिनेमा नावाचा माणूस हा व्ही शांताराम यांच्या जीवनाचा संगीत आणि नृत्याने नटलेला भव्य दृकश्राव्य मागोवा. महेश मांजरेकरांच्या अश्वमी थिएटर्सने प्रकाशित केलेल्या या म्युझिकलचे दिग्दर्शक राहुल रानडे यावेळी आपल्या अनुभवाबाबत बोलते झाले. सिनेमा नावाचा माणूस व्ही शांताराम हे हा कार्यक्रमाची संकल्पना महेश मांजरेकर याची होती. त्याचं म्हणणं होतं की आपण असा काहीतरी एक ऑडिओ व्हिज्युअल शो करूया ज्याच्या माध्यमातून आपण शांतारामांचा जीवनपट लोकांना उलगडून दाखवूया. आता अशा एका मोठ्या व्यक्तिमत्वाला हात घालणं म्हणजे जरा मी पण जरा कचरत होतो, पण प्रवीण जोशी ज्यांनी ही संहिता लिहिली तो आणि मी आम्ही जवळजवळ 4 महिने या स्क्रिप्टवर काम करत होतो. कारण रेफरन्स मटेरियल वाचणे, त्यांचे सिनेमे बघणे, मी असं म्हणेन की माझा स्वतःचा खूप ह्याच्यामध्ये फायदा असा झाला की मला अनेक जे चित्रपट मी बघितले नव्हते शांताराम बापूंचे ते मला बघायला मिळाले. एक माणूस, एक कलाकार कसा घडतो त्याची शिकवण मला मिळाली. आणि तुम्ही बघत असाल तर हे एक टीमवर्क आहे. म्हणजे जसं जसं माझ्या डोळ्यासमोरनं ते येत गेलं, प्रदीप मुळेने याचा इतका सुंदर सेट केलेला आहे की लाजवाब. अविस्मरणीय सेट आहे हा. आणि कमलेश भडकमकर आणि आमचे सगळे 9 वादक ते अमेझिंग आहेत. आमचे गायक चारही उत्तम आहेत. अँकर आमचा फारच सुंदर आहे. नर्तक छान आहेत. आणि एक जमून आलेली गोष्ट म्हणतात तशी माझ्या मते सिनेमा नावाचा माणूस व्ही शांताराम हे एक जमून आलेलं रसायन आहे. आणि जे नाव दिलं गेलं आहे या पूर्ण त्याच्याही नाव कसं सुचलं? हे नाव प्रवीण जोशीला सुचलं. कारण मी आधी याला याचं नामकरण माणूस असं केलं होतं. कारण आपण या शोमधनं शांताराम बापू किती फिल्म मेकर चांगले होते हे तर बघतोच आहोत, पण ते किती चांगला माणूस म्हणून त्यांच्यामध्ये कसे बदल घडत गेले आणि त्यांनी माणूस म्हणून या सगळ्या परिस्थितीशी कसा सामना दिला हे त्यांचं मूळ मला प्रेक्षकांसमोर आणायचं होतं. म्हणून मी त्याला माणूस हेच नाव दिलं होतं. आणि शांताराम बापूंचा सिनेमा पण आहे माणूस. पण प्रवीण जोशींना हे नाव सुचलं की हा माणूस सिनेमा जगलेला आहे, त्यामुळे सिनेमा नावाचा माणूस व्ही शांताराम असं त्याचं नामकरण झालं. ओके सर. आणि एकंदरीत हे मराठी म्युझिकल मी आतापर्यंत जितकं पाहिलं आहे तितकंपर्यंत मला भयंकर आवडलं. म्हणजे जे म्हणतात कोऑर्डिनेशन जे आहे, स्क्रिप्टिंग वगैरे खूप छान आहे. तर सर, हे मराठीमध्ये म्युझिकल याबाबत म्हणजे काय प्रयत्न असतात? नाही, मुळात कसं आहे, आपल्याकडे जे गाण्याचे कार्यक्रम होतात ते बहुत करून ऑर्केस्ट्राच्या धर्तीवर जातात. हे आता आपल्यासमोर येत आहे, हे ह्यांनी हे गाणं सादर केलं. मला तसं करायचं नव्हतं. मला प्रेक्षकांना एक गोळीबंद साचेबंद अनुभव द्यायचा होता ज्याच्यामध्ये नाटकासारखं सगळं घडत जातं. म्हणजे एकामागे एक ते आपण अनाऊन्समेंट अशी नाही आहे की आता हे गाणं सादर करूया, ह्यांनी लिहिलं आहे वगैरे, असं काही आपण म्हणत नाही. पण माझ्याकडे ऑडिओ व्हिज्युअलचं माध्यम आहे जे मी स्क्रीनवर दृश्य दाखवतोय, लाईव्ह म्युझिक आहे, नाच आहेत, ह्याच्या माध्यमातून शांतारामांचा जीवनपट उलगडवून दाखवण्याची सुंदर संधी होती. आणि ते काटेकोरपणे ते स्टेजवर सादर व्हावं अशी माझी इच्छा होती आणि तशी ती पूर्ण झाली असं मला वाटतं. नक्कीच, वाद्यवृंद किंवा ऑर्केस्ट्रा म्हणण्यासारखा हा सोहळा साधा सुद्धा नाही. सिनेमा नावाचा माणूस या म्युझिकलसाठी उत्तम स्क्रिप्ट, नेपथ्य, संगीत दिग्दर्शन, नृत्य दिग्दर्शन, सूत्रसंचालन, उत्तम ध्वनी व्यवस्थापन आणि उत्तम संकलन यांसारख्या व्यावसायिक घटकांची मुद्देसूद बांधणी केली गेली आहे. व्ही शांताराम यांच्या चित्रपटांची गाणी, त्यांनी चित्रपट कसे बनवले, त्यांच्या चित्रपटांनी समाजावर काय परिणाम केला, त्यांच्या चित्रपटांच्या नायिका, त्यांच्या आयुष्याची जडणघडण, या सगळ्यांवर सविस्तर प्रकाश टाकण्याचं काम करतो सिनेमा नावाचा माणूस. व्ही शांताराम यांच्या जीवनगाथेचा एक मनोरंजक आणि एलिट एक्सपिरियन्स हवा असेल तर सिनेमा नावाच्या माणसाला जरूर भेटा. राश्री.com करिता श्वेतांबरा सावंत.